नमस्कार मित्रांनो, मी योगेश परब आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर. आणि आज आहे रविवार आणि आम्ही चाललेलो आहोत गाझेबो ढाबा, जो खारघरपासून जवळच आहे, आणि पनवेल मुंब्रा जो नॅशनल हायवे होता त्या नॅशनल हायवेवरच तो आहे. तर त्याचे पदार्थ मिळतात तिथे, चौकशी आहे, आणि थोडक्यात तिथला फूड रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला मग आपण सुरुवात करूया. आणि तुम्हाला माहिती गजेबोला चिल्ड्रनच प्ले ग्राउंड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का तिथे गोळा खायला पण आहे. तर तुम्ही पण या माझ्यासोबत. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर येताना हा जो बुकिंग नंबर आहे त्यावर नक्की बुकिंग करून घ्या, कारण विकेंड्सला इथे भरपूर गर्दी असते आणि साधारण 1 ते 1.5 तासाचं वेटिंग पण तुम्हाला लागू शकतं. तर स्टार्टरमध्ये आम्ही इथे 2 सूप ऑर्डर केलेली होती, 1 मटन पाया शोरबा आणि चिकन याखनी शोरबा. तर यामधलं चिकन याखनी शोरबा होतं, त्याची चव खरंच छान होती आणि ते तुम्हाला मी रिकमेंड करू शकतो. आम्ही इथे 2 स्टार्टिंगला सूप ऑर्डर केले आहेत, मटन पाया शोरबा आणि चिकन याखनी शोरबा. तर आता हे आम्ही टेस्ट करून बघतो कसे आहे ते. जे मटन सूप आहे ते आपण बघतो. छान आहे, अशी एक वेगळी अशी चव नाही आहे त्याची. त्या चिकनचं जे सूप आहे ते सूप चिकन तर छान आहे मटन पेक्षा. चिकन वाला तुम्ही नक्की ऑर्डर करा. आम्ही आता हे चिकनचं एक प्लॅटर मागवलं आहे, त्यामागे बघा बरंच काय काय आलंय. आणि प्लॅटर इथली खासियत आहे. तर गजेबोची खासियत म्हणजे इथले प्लॅटर्स आहेत. इथे 3,000 पासून ते 7,000 वरती किंमत असलेले प्लॅटर्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही इथे आलात तर प्लॅटर्स नक्की ऑर्डर करा, ते क्वांटिटीने पण चांगले असतात आणि 1 प्लॅटर घेतला तर 5 ते 6 जणांचं पोट आरामात भरू शकतो. त्याने एवढं मोठं हे प्लॅटर आणून दिलं आणि त्यामधला प्रत्येक एक एक पीस असा डिशमध्ये सर्व करून देतात. तर आता आपण हे याची चव घेऊन बघूया कशी आहे ती टेस्ट. तर ह्या प्लॅटरमध्ये जे प्रत्येक चिकनचा जो पदार्थ आहे ती चव खरोखर खूप छान आहे आणि मोस्ट रिकमेंडेड डिश आहे ही. इथे आलात तुम्ही प्लॅटर नक्की घ्या चिकनचा. खरं तर हे प्लॅटर खाऊन अक्षरशः पोट भरलेलं होतं, तरी पण त्यानंतर आम्हाला कळलं की या प्लॅटरमध्ये एक चिकन ग्रेव्ही आणि नान पण इन्क्लूड आहे. तर भरपेट जेवण झाल्यानंतर आम्ही इथे कुनाफा टर्की ही स्वीट डिश ऑर्डर केली आणि यामध्ये वरती शेव्या आणि आतमध्ये दुधाची खीर असं याचं टेक्स्चर होतं आणि चवीला ठीकठाक होती. यानंतर इथल्या वेटरने सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही इस्तांबुल कारझान दिबी ही डिश ऑर्डर केली. यामध्ये गुलाबजाम आणि त्यावरती रबडी चीज असं प्रकार होता आणि ही पण चवीला बऱ्यापैकी चांगली होती. तर हा तो गजेबो ढाबा तर छोटासा रिव्ह्यू. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर 5 ते 6 जण इथे येत असाल तर अतिशय उत्तम असा पर्याय आहे.